Hello students, very good morning to all of you. Today we'll discuss the next part of some basic concepts of chemistry. In last part we had discussed three laws of chemical combinations. First I have law of conservation of mass. In that, total mass of reactants is always equal to the total mass of product. Correct? Okay, maitha kutlyahi reactants a mass calculate karaycha asel ani order dilele astil bolano ओके तर तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलं कसं कॅल्क्युलेट करायचं ठीक आहे ना दोन्हीला रिलेट करायचं LHS इज इक्वल टू RHS करेक्ट ना ओके आणि एक अल्जेब्रिक इक्वेशन एस्टॅब्लिश करून तो मास कॅल्क्युलेट करायचा न्यूक्लिअर रिएक्शन साठी हा लॉ ऑबे होईलच असं नाहीये ठीक आहे ना नोट मध्ये लिहिलं आपण नेक्स्ट इज लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन ठीक आहे ह्या लॉ मध्ये काय पाहिलं की बाबा एलिमेंट्स कंबाइंड होतात ते कसे कंबाइंड होतात फिक्स्ड रेशो ऑफ देअर वेट्स म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ दी सोर्स कुठलाही सोर्स असेल तो जो काही कंपाऊंड फॉर्म झालेला त्याच्यामध्ये एलिमेंटचा रेशो काय असणार आहे फिक्स असणार आहे मग तो नॅचरली ऑकरिंग असेल किंवा लॅबोरेटरी मध्ये प्रिपेअर केलेले असेल एलिमेंटच्या ऍटम सॉरी वेटचा रेशो जो असणार आहे तो फिक्स असणार आहे त्याच्यामध्ये काय नॉन स्टॉइकोमेट्रिक कंपाऊंड जे आहेत ते कंपाऊंड हा लॉ ऑबे करत नाही नेक्स्ट इज लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन तर लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन मध्ये एका एलिमेंटचा मास तुम्हाला फिक्स करायचा आहे आणि अदर एलिमेंट जो आहे तो डिफरंट वेट ना तुम्हाला त्या एलिमेंट सोबत कंबाईन करायचा आहे करेक्ट ना जसं की इथं हायड्रोजनचा मास फिक्स केला आणि त्याच्यासोबत ऑक्सिजन रिएक्ट केला विथ डिफरंट मास करेक्ट ना देन द मास ऑफ दॅट एस एलिमेंट विच रिएक्ट विथ फिक्स्ड मास ऑफ अनदर एलिमेंट हॅविंग अ सिम्पल एस रेशो एक सिंपल रेशो मिळतो तुम्हाला बरोबर आहे ना कशाचा रेशो वेटचा रेशो ठीक आहे हे पाहिलं आपण नेक्स्ट वन द लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन हे लॉज कसे ओळखायचे त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावं लागेल मुलांना लॉ ऑफ कंझर्वेशन ऑफ मास म्हणलं की काय मास ऑफ टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट हे लक्षात ठेवायचं ठीक आहे लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन म्हटलं की येस सोर्सेस लक्षात ठेवायचे दोन वेगवेगळे सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये ऍटॉमिक मासचा रेशो काय असतो फिक्स असतो ठीक आहे लॉ ऑफ काय मल्टिपल प्रपोर्शन साठी काय लक्षात ठेवायचं तर एका एलिमेंटचा मास फिक्स ठेवायचा आणि अदर एलिमेंटचे मास अदर एलिमेंटचा मास काय ठेवायचा डिफरंट आणि त्या मासेसचा रेशो घ्यायचा आहे करेक्ट Now, the next most important law again, that is law of reciprocal proportion. Correct. आता law of reciprocal proportion मध्ये तीन different elements असणार आहेत three different elements मग लक्षात राहील तुमच्या इथं काय लक्षात ठेवायचं three different elements बरोबर आहे ना आता समजून घ्या अगोदर हा सल्फर आहे ठीक आहे ना सल्फर रिएक्ट्स विथ व्हॉट हायड्रोजन बरोबर आहे का ऑक्सिजन रिएक्ट्स विथ व्हॉट हायड्रोजन सल्फर रिएक्ट्स विथ हायड्रोजन टू फॉर्म H2S ऑक्सिजन रिएक्ट्स विथ हायड्रोजन टू फॉर्म H2O अँड सल्फर अँड ऑक्सिजन रिएक्ट्स टू फॉर्म SO2 आता ह्या लॉ मध्ये बघा एकच मास फिक्स करतोय आपण आणि काय दोन डिफरंट एलिमेंट्स त्याच्यासोबत रिएक्ट करायचे वरच्या लॉ मध्ये मल्टिपल प्रपोर्शन मध्ये एलिमेंट बघा एकच मास फिक्स केला होता आणि एकच एलिमेंट विथ डिफरंट वेट आपण काय केलं होतं रिएक्ट केलं होतं हे समजून घ्यावं लागेल प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला समजलं ना काय सांगितलं मी इथं आता इथं H2 आहे H2 आहे या दोन्हीला ह्या H2 ला फिक्स केलं आणि ऑक्सिजनच रिएक्ट केला होता त्याच्यासोबत म्हणजे दोन्ही एलिमेंट काय होते सेम होते इथं म्हणजे काय ऑक्सिजन ऑक्सिजन फक्त मास डिफरंट होता समजलं ना ठीक आहे पण इथं काय करायचं दोन डिफरंट एलिमेंट घ्यायचे आहेत करेक्ट आणि एका फिक्स मास सोबत रिएक्ट करायचं आहे ठीक आहे लॉसचं स्टेटमेंट बघा दिस लॉ स्टेट्स दॅट वेट्स ऑफ टू डिफरंट एलिमेंट्स बघा दोन डिफरंट एलिमेंट्स आहेत विच कंबाइन विथ फिक्स्ड वेट ऑफ थर्ड एलिमेंट समजते ठीक आहे वेट ऑफ इज टू डिफरंट एलिमेंट्स विच कंबाइन्स विथ फिक्स्ड वेट ऑफ थर्ड इज एलिमेंट पजेसेस सेम रेशो और सिंपल मल्टीपल ऑफ वेट्स विच दे कंबाइन विथ वन अनदर
एक तर रेशो सेम असेल दोन्हीचं, बरोबर आहे ना? ओके, अदरवाइज काय? येस, एक सिंपल मल्टीपल असेल, येतं लक्षात? ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आता सल्फर जो आहे तो हायड्रोजन सोबत कंबाइन होतो, म्हणजेच काय? सल्फर व्हेन कंबाइन्स विथ हायड्रोजन. ओके, लिहिते वेळेस असं लिहितो मी, एच टू. ओके, व्हेन कंबाइन्स विथ सल्फर, और सल्फर व्हेन कंबाइन्स विथ ओके एस एच टू, विच फॉर्म्स टू फॉर्म एच टू एस, करेक्ट? एंड देन हाइड्रोजन कंबाइन्स विथ ऑक्सीजन, ठीक है? ओके, आता ऑक्सीजन घेते वेळेस हाफ घ्यावा लागेल तुम्हाला, विच फॉर्म्स वॉट? एच टू ओ, एच टू ओ, करेक्ट? आता बघा काय म्हणले इथं, वेट्स ऑफ टू एलिमेंट्स म्हणजे सल्फर आणि ऑक्सिजन, ओके, विच कंबाइन विथ फिक्स्ड वेट ऑफ थर्ड एलिमेंट. हा थर्ड एलिमेंट, हे दोन एलिमेंट थर्ड एलिमेंट सोबत रिएक्ट होतात, म्हणजेच काय? एच टू सोबत रिएक्ट होतात. पजेसेस सेम रेशो, ह्या ओके एस एलिमेंटचा रेशो काय असतो? सेम असतो. ओके, और सिंपल मल्टीपल ऑफ वेट्स विथ विच दे कंबाइन विथ वन अनदर. ओके, ज्यावेळेस हे दोन एकमेकांसोबत कंबाइन होतात ना, ओके, त्या ओके ऍटमचा रेशो किंवा काय त्या वेटचा रेशो हा हायड्रोजन सोबत कंबाइन होतात ना, ओके, त्याच्या वेटच्या सेम असला पाहिजे, ओके, किंवा एक सिंपल मल्टीपल असला पाहिजे. समजलं ना? स्टेटमेंट समजलं पाहिजे. ओके, बघूया आपण, एक एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला आणखीन समजेल. सी, 32 ग्रॅम ऑफ ओके एस सल्फर कंबाइन्स विथ 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन टू फॉर्म एच टू एस, करेक्ट आहे का? येस, बघा 32 ग्रॅम ऑफ सल्फर, सल्फर कंबाइन्स विथ हायड्रोजन, हा किती आहे? 2 ग्रॅम आहे. हा किती आहे? 32 ग्रॅम आहे. त्याचा ऍटॉमिक वेट घेतला आपण, ओके, विच फॉर्म्स काय? एच टू एस. त्याच्यानंतर नेक्स्ट काय? 16 ग्रॅम ओके एस ऑक्सिजन कंबाइन्स विथ 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन टू फॉर्म एच टू. ओके, ऑक्सिजन किती घ्यावा लागेल? हाफ घ्यावा लागेल, म्हणजे एक ऑक्सिजन होतो. विच कंबाइन्स विथ हायड्रोजन, इथे किती झाला? हा 16 ग्रॅम, हा किती आहे? 2 ग्रॅम, टू फॉर्म ओके एच टू एस, करेक्ट? ठीक आहे. आता ह्या दोन्हीचा रेशो बघूया. ओके, वेट रेशो ऑफ सल्फर अँड ऑक्सिजन इन एच टू एस अँड एच टू ओ किती झालं सांगा बरं? 16. हा 32 आहे, हा 16 आहे. बघा रेशो कोणाचा घेतला आपण? ह्या दोन्हीचा घेतला. फिक्स्ड वेट सोबत काय होतो? कंबाइन होतो, करेक्ट? रेशो कोणाचा घ्यायचं समजलं? 32:2 ओके वॉट 16, इट मीन्स 2:2 ओके 1. समजलं? हा रेशो आला ह्या दोन्हीचा, एक सिंपल मल्टिपल. लक्षात कसं ठेवायचं? ओके, तर हा ट्रायंगल लक्षात ठेवायचं, हायड्रोजन ओके सल्फर ऑक्सिजन. ओके, दोन एलिमेंट एका फिक्स्ड एलिमेंट सोबत ओके रिएक्ट होतात किंवा एका फिक्स्ड ओके मास सोबत रिएक्ट होतात. हा फिक्स आहे ना, हे दोन एलिमेंट, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. क्वेश्चन मध्ये दाखवतो तुम्हाला क्वेश्चन कशा टाईपचा असतो. ओके, हे झालं. पुढे काय बघा, आता 30 त्याच्यानंतर रिएक्शन कोणामध्ये? सल्फर मध्ये आणि ऑक्सिजन मध्ये होणार आहे, ह्या दोन्ही मध्ये रिएक्शन, करेक्ट? हे दोन कशासोबत रिएक्ट झाले? अगोदर हायड्रोजन सोबत झाले. ओके, आता हे दोन ज्या वेळेस रिएक्ट होतील, इथं 32 ग्रॅम आहे, करेक्ट? आणि हा सुद्धा किती आहे? 32 ग्रॅम आहे, करेक्ट? 32:32. ओके, त्यालाच काय लिहू शकतो आपण? 1:1. 32:32 म्हणजे 1:1, करेक्ट? ओके, एकतर हे दोन रेशो सेम असतील, अदरवाइज काय असणार? एक सिंपल मल्टिपल असणार, म्हणजेच काय? इथं 2 ने मल्टिप्लाय केलं त्या एका वेटला, एका आयटमच्या वेटला ओके 2 ने मल्टिप्लाय झाला, म्हणजेच काय? ह्याला 2 ने मल्टिप्लाय केली की 32 येतो, म्हणजे ह्या दोन्हीचा रेशो काय आहे? ओके, एकतर सेम अदरवाइज सिंपल मल्टिपल ऑफ द वेट, ठीक आहे ना? ओके, ठीक आहे. कॅल्क्युलेशन नाही समजलं तुम्हाला, पण एलिमेंट्स तर समजतात.
दुसरा एक्साम्पल बघूया. सी आता इथं सेमचं पण असू शकतं, ठीक आहे. येस, हायड्रोजन कंबाइन्स विथ कार्बन, ऑक्सिजन कंबाइन्स विथ कार्बन, हायड्रोजन व्हेन कंबाइन्स विथ कार्बन टू फॉर्म सी एच फोर, ठीक आहे ना. ओके, येस बघा, किती हायड्रोजन कार्बन व्हेन रिएक्ट्स विथ ओके टू ट्वाइस एच टू विच फॉर्म्स, काय फॉर्म होईल, सी एच फोर. हा किती आहे, 12 ग्रॅम आहे. हा किती आहे, तर 2 इंटू टू 4 ग्रॅम आहे, करेक्ट. त्याच्यानंतर कार्बन ओके रिएक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म CO2, हा किती ग्रॅम आहे, 12 ग्रॅम. हा किती ग्रॅम आहे सांगा बरं, ओके 32 ग्रॅम, करेक्ट, ठीक आहे. फिक्स कोण आहे, कार्बन. कार्बन फिक्स आहे, ह्या दोन्हीच्या मासेसचा रेशो घ्यावा लागेल आपण. जो फिक्स आहे त्याचा रेशो घ्यायचा नाही, आलं लक्षात, जो डिफरंट वेट आहे त्याचा रेशो घ्यायचा. म्हणजे रेशो काय आहे, 4:32, येते का लक्षात, म्हणजेच काय, 1:8, त्याला जसं लिहू शकता 1:8, दिस इज द रेशो. ओके, हा रेशो ओके ह्या दोन्हीच्या रेशोच्या काय असला पाहिजे, एकतर सेम असला पाहिजे, अदरवाइज एक सिंपल मल्टिपल असला पाहिजे. सेम और सिंपल मल्टिपल, ठीक आहे ना. ओके, हायड्रोजन अँड ऑक्सिजन, हायड्रोजन व्हेन कंबाइन्स विथ ओके ऑक्सिजन, हाफ ऑक्सिजन ओके विच फॉर्म्स एच टू ओ, हा किती आहे सांगा बरं, 2 ग्रॅम. हा किती आहे, 16 ग्रॅम. रेशो काय होईल, 2:16, 2:16 म्हणजेच काय, 1:8, बरोबर आहे ना. एकतर सेम रेशो असतो ह्या दोन्हीचा, बरोबर आहे ना. ओके, ह्या हे जे दोन कंबाईन होत आहेत ओके, ह्या दोन्हीचा रेशो ओके ह्या दोन्हीच्या रेशोच्या काय असतो, सेम असतो. म्हणजेच काय, ओके हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या सेम, किंवा वरती काय लिहिलं आपण, सिंपल मल्टिपल. म्हणजे ओके एका वेटला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं थोडक्यात, समजलं हे. ओके, दिस इज द लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन. मग आता ओळखायचं कसं हा लॉ, ओके ओळखण्यासाठी तुम्हाला ट्रिक सांगितलं बळानो. ओके, काय लक्षात ठेवायचं की बाबा, ए रिएक्ट्स विथ ओके एस बी टू फॉर्म ए बी, ए रिएक्ट्स विथ ओके सी टू फॉर्म ए सी. आता काय केलं आपण, ए ला फिक्स केलं आणि इथं काय, हा बी चेंज आहे, दोन्ही डिफरंट एलिमेंट्स आहेत. मग बी अँड सी रिएक्ट्स विथ दी ओके सेम मास ऑफ ओके ए टू फॉर्म ओके ए बी अँड ए सी, समजतंय ना. ओके, मग ह्या दोन्हीच्या मासेसचा रेशो घ्यायचा आहे तुम्हाला, मास ऑफ बी डिवायडेड बाय मास ऑफ सी, समजते हे. ओके, सेपरेट दाखवू का, ठीक आहे सेपरेट दाखवतो. सीयर ओके, हे बघा, ए रिएक्ट्स विथ कोणासोबत, बी सोबत, ए अगेन रिएक्ट्स विथ सी. म्हणजेच काय, हे जे दोन एलिमेंट आहेत डिफरंट एलिमेंट, ए सोबत रिएक्ट होतात ओके आणि काय, वेगवेगळे कंपाऊंड फॉर्म करतात, ए बी आणि ए सी, करेक्ट. मग मास ऑफ ए डिवायडेड बाय मास ऑफ सी, ए नाही हा बी असेल, मास ऑफ ओके एस बी डिवायडेड बाय मास ऑफ सी, ह्या दोन्हीचा रेशो घ्यायचा आहे तुम्हाला, बरोबर आहे ना. ओके, एम बी एस टू एम सी, करेक्ट, एम बी एस टू एम सी. त्याच्यानंतर काय करायचं आहे, येस, ह्या दोन्हीच्या मासेसचा रेशो घेतला ना आपण, ओके मग ज्या वेळेस बी प्लस सी कंबाईन होतात विच गिव्स ओके बी सी, त्यावेळेस काय करायचं परत, ओके मास ऑफ बी डिवायडेड बाय मास ऑफ सी घ्यायचा आहे, विच फॉर्म्स सेमच असतो. एकतर सेम रेशो म्हणू शकताय, अदरवाइज सिंपल मल्टिपल म्हणू शकताय. आलं का लक्षात, जसं की आपण ओके इथं काय घेतलं होतं, हायड्रोजन, करेक्ट, इथं घेतलं आपण कार्बन, इथं घेतलं ऑक्सिजन, करेक्ट. हायड्रोजन व्हेन कंबाइन्स विथ ओके कार्बन, एक घेऊया आपण ओके, कुठेही लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये, ट्रायंगलच बनवलंय आपण. सपोज इथं लिहितो मी हायड्रोजन, इथं कार्बन लिहितो. ओके, कार्बन व्हेन रिएक्ट्स विथ ओके ट्वाइस एच टू टू फॉर्म सी एच फोर, आणि दुसरा काय घेतलं आपण,
ओके, कार्बन रिएक्ट्स विथ ऑक्सीजन टू फॉर्म CO2। सीयर हा काय झाला 12 ग्रॅम, हा किती आहे 12 ग्रॅम आहे, हा किती आहे 4 ग्रॅम आहे आणि हा 32 ग्रॅम आहे। ओके, रेशो कोणाचा घ्यायचा ह्या दोन्हीचा अगोदर, समजते? ठीक आहे, किती आहे रेशो बघा बरं, 4:32, इट मीन्स 1:2 किती होईल 8, 1:8। ओके, नेक्स्ट रिएक्शन काय आहे, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन विच फॉर्म्स H2O, हा किती आहे एस 2 ग्रॅम, हा किती आहे 16 ग्रॅम, करेक्ट। मग ह्या दोन्हीचा रेशो काय येतो, 2:16 ओके, किंवा काय 1:8। मग हा रेशो एकतर सेम असेल अदरवाइज सिंपल मल्टिपल असेल, करेक्ट, दॅट इज द लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन। कसं लक्षात ठेवायचं, समजलं ना? ओके, येस, ह्या एका एलिमेंटला फिक्स करायचं आणि दोन डिफरंट एलिमेंट घ्यायचे, फिनिश, क्लिअर, ठीक आहे। नेक्स्ट बघू शकता हे एक्झाम्पल, केअरफुली बघा, दुसरे अदर एक्झाम्पल्स बघा, त्याच्यामध्ये NaCl आहे, NaH आहे आणि HCl आहे, त्याच्यामध्ये एच एन ए एन ए बरोबर ना, ओके, आणि काय HCl, हे तीन वेगवेगळे कंपाऊंड फॉर्म झालेले आहेत, करेक्ट ना? ठीक आहे, हिअर एन ए कंबाइन्स विथ सीएल, हिअर एन ए कंबाइन्स विथ हायड्रोजन, हे दोन वेगवेगळे आहेत, अँड वेन दिस टू कंबाइन्स टू फॉर्म HCl, NH3H2O आणि काय N2O3, ठीक आहे ना? ओके, म्हणजे इथं हायड्रोजन फिक्स आहे, नायट्रोजन डिफरंट आहे, लॅटर ऑन नायट्रोजन अँड ऑक्सिजन कंबाइन्स टू फॉर्म दिस। ओके, इथे एक नोट लिहायची, आता दिस लॉ कॅन बी यूज टू कॅल्क्युलेट द इक्वॅलंट वेट्स, कशासाठी यूज करतात, इक्वॅलंट वेट कॅल्क्युलेट करण्यासाठी ऑफ एलिमेंट्स, बिकॉज अकॉर्डिंग टू दिस लॉ एलिमेंट्स ऑलवेज कंबाइन इन द टर्म ऑफ देअर इक्वॅलंट वेट्स, अंडरस्टूड? ओके, हा क्वेश्चन बघा, वळण 12 ग्रॅम ऑफ कार्बन कंबाइन्स विथ ओके एस 64 ग्रॅम ऑफ सल्फर टू फॉर्म CS2, ठीक आहे, कार्बन कंबाइन्स विथ सल्फर विच फॉर्म्स CS2, दुसरा 12 ग्रॅम कार्बन ऑल्सो कंबाइन्स विथ 32 ग्रॅम ऑक्सिजन, कार्बन ऑक्सिजन टू फॉर्म CO2, ठीक आहे, 10 ग्रॅम सल्फर कंबाइन्स विथ 10 ग्रॅम ऑक्सिजन टू फॉर्म SO2, सल्फर प्लस ओके ऑक्सिजन टू फॉर्म SO2। आता बघा हा लॉ कुठला आहे ओळखायचं तुम्हाला, ओके, इथं मास फिक्स आहे कार्बनचा, दोन डिफरंट एलिमेंट्स आहेत, लॅटर ऑन दिस टू कंबाइन्स टू फॉर्म SO2, ह्या एलिमेंट वरनच ओळखतो, आता कॅल्क्युलेशनची गरज नाही, ठीक आहे ना? ओके, दिस इज द लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन, का कारण काय, टू डिफरंट एलिमेंट्स ओके और वेट्स ऑफ टू डिफरंट एलिमेंट्स कंबाइन्स विथ फिक्स्ड वेट ऑफ थर्ड एलिमेंट, येते लक्षात? ओके, सो व्हॉट एव्हर रेशियो ऑफ दीज कंबाइनिंग एलिमेंट्स मे बी इक्वल टू रेशियो ऑफ दीज कंबाइनिंग एलिमेंट्स और इन इट इज द सिंपल मल्टीपल, क्लियर? ठीक आहे, सो लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन, ओके, पुढचं बघा आता लॉ, नेक्स्ट लॉ इज लॉ ऑफ कंबाइनिंग व्हॉल्यूम, ठीक आहे, लॉ ऑफ कंबाइनिंग व्हॉल्यूम्स किंवा त्याला गेलुझॅक्स लॉ असं सुद्धा म्हणतात, गेलुझॅक्स लॉ, गेलुझॅक्स ने इंट्रोड्यूस केलं ओके 1880 ला, त्याच्यामुळे काय गेलुझॅक्स लॉ म्हणलं जातो, ठीक आहे? ओके, आता कुठलेही गॅसेस ज्या वेळेस कंबाईन होतात बोलणं, ओके, एका सिंपल व्हॉल्यूम ना ओके एस किंवा त्याच्या व्हॉल्यूमच्या रेशो ना कंबाईन होतं, सपोज ए गॅस कंबाइन्स विथ ओके एस ट्वाइस बी गॅस टू फॉर्म ओके एस AB2, ओके, आता लक्षात काय ठेवायचं, ओके, तर कोएफिशियंट, इथं कोएफिशियंट 1 आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे, ओके, मग त्याला 1 व्हॉल्यूम म्हणू शकता तुम्ही, इथं 2 व्हॉल्यूम म्हणू शकताय, and here it is 1 volume. The ratio is simple whole number ratio, 1:2, 2:1, correct na? ठीक आहे, सपोज असं लिहिलं आपण ट्वाइस ए ओके कंबाइन्स विथ 4B ओके टू फॉर्म ट्वाइस AB2, इथं काय आता 2 व्हॉल्यूम आहे, इथं 4 व्हॉल्यूम आहे,
आणि इथं टू व्हॉल्यूम आहे. कोएफिशियंट्स घेतला आपण व्हॉल्यूमसाठी. रेशो काय आला? टू एज टू फोर एज टू टू. नाव दिस इज नॉट दिस सिम्पल होल नंबर रेशो. सिम्प्लिफाय करावं लागेल तुम्हाला. म्हणजे किती ना डिवाइड करावं लागेल? टू ना. जे की फर्दर डिवाइड होऊ शकणार नाही. समजलं ना? टू ना डिवाइड केलं आपण. ओके, वन एज टू टू एज टू काय आलं? वन. दिस इज द सिम्पल होल नंबर रेशो फॉर दिस. अलग लक्षात? ठीक आहे. येस, बघा लॉ काय सांगतो. दिस लॉ स्टेट्स दॅट वेन गॅसेस रिएक्ट्स टुगेदर दे ऑलवेज डू सो इन अ व्हॉल्यूम विच बिअर्स अ सिम्पल रेशो ऑफ रेशो टू वन अनदर. ठीक आहे ना? ओके. अँड द व्हॉल्यूम्स ऑफ प्रोडक्ट, एक तर रिएक्टंट सोबत त्याचा रेशो असणार आहे आणि काय प्रोडक्ट सोबत रेशो असणार आहे. ठीक आहे. प्रोव्हाइडेड ऑल द मेजरमेंट्स आर मेड अंडर द कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. सेम कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. ओके, म्हणजे सांगितल्याप्रमाणे हे जो दोन रिएक्टंट आहेत ओके आणि प्रोडक्ट आहे, ह्या तिन्हीचा रेशो काय असतो? तिन्हीच्या व्हॉल्यूमचा रेशो काय असतो? एक सिम्पल होल नंबर रेशो असतो, नॉट अ फ्रॅक्शन. समजलं का? ओके. व्हेन गॅसेस रिएक्ट टुगेदर दे ऑलवेज डू सो इन व्हॉल्यूम्स विच बिअर अ सिम्पल रेशो टू वन अनदर अँड टू द व्हॉल्यूम ऑफ द प्रोडक्ट. क्लिअर आहे? ओके. फॉर एक्झाम्पल चेक करायचं, N2 when reacts with thrice H2 which forms twice an H3. ठीक आहे. इथं किती आहे? कोएफिशियंट 1 आहे, समजून घ्या. हे 1 व्हॉल्यूम झालं. इथं कोएफिशियंट 3 आहे, इथं 3 व्हॉल्यूम झालं. इथं किती आहे? कोएफिशियंट 2 आहे, म्हणून 2 व्हॉल्यूम. रेशो काय होईल? 1 as to 2 as सॉरी 3 आहे ना इथं. हा, 3 as to ओके, व्हॉट टू दिस इज द होल नंबर रेशो. अलग लक्षात आहे? ठीक आहे. म्हणजे सपोज वन व्हॉल्यूम असं पण घेऊ शकता तुम्ही, दॅट इज 100 ml ऑफ एन एच थ्री सॉरी एन टू. हा जर 100 ml असेल, हा 100 ml असेल तर हा किती असणार आहे? 300 ml. 300 ml हा किती असेल? 200 ml. समजलं का? 100 ml एन टू विल रिएक्ट विथ 300 ml ऑफ एच टू टू एल्ड 200 ml अमोनिया. काय घेतलं आपण? ओके, तर कोएफिशियंट घेतलं. मग हा 100 असेल तर त्याच्या कोएफिशियंट आपण मल्टिप्लाय केलं, 300 घेतलं, इथं 200 जसं मोल्सला करतो आपण. ठीक आहे. इथं चेक करा, एच टू ट्वाईस एच टू आहे, रिएक्ट्स विथ ओ टू टू फॉर्म ट्वाईस एच टू ओ. हा किती झाला? 2 व्हॉल्यूम. हा 1 व्हॉल्यूम, हा 2 व्हॉल्यूम. जर सपोज इथं तुम्ही ओके 200 घेतलं असेल, 200 हे 2 साठी 200 आहे, तर 1 साठी किती? 100 आहे. आणि इथं सुद्धा किती येईल? मग 200 हे एम एल मध्ये. इथे लक्षात, सिंपल लॉ आहे, फक्त कोएफिशियंट्स बघायचे. क्लिअर आहे? ठीक आहे. सपोज तुम्हाला असं दिलेलं असेल, ए प्लस टू बी ओके गिव्स ओके ए बी टू. हा दिला असेल 100 ml, तर हा किती घेणार तुम्ही आता? 2 × 100. येते लक्षात? ठीक आहे. हा किती घेणार? 100 ml. समजलं का? ठीक आहे. कारण इथं डबल काय केलं आपण? ओके, कारण 1 साठी 100 आहे, तर 2 साठी किती असणार? 2 × 100. 1 साठी किती परत? 100. क्लिअर झालं हे? ठीक आहे. येस, आणखीन एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. सपोज C2H4 reacts with oxygen which forms CO2 plus H2O. CO2 plus H2O. Okay? Yes. आता C2H4 आहे, बॅलन्स करावं लागेल ट्वाइस. इथं सुद्धा ट्वाइस करेक्ट. ऑक्सिजन किती होतील? 4 + 6 = 6, 6 - 3. मग सपोज हा 100 घेतला असेल, 100 ml, तर हा किती असणार आहे? 3 × 100. हा किती असणार आहे? 2 × 100. हा 2 × 100. आलं लक्षात? बोलत नाही. मग रेशो काय असेल इथं? आता 1 3 2 2, 1 as to 3 as to 2 as to 2. दिस इज द रेशो अकॉर्डिंग टू केल्विन्स लॉ,
लॉ ऑफ कंबाइनिंग वॉल्यूम. ओके, हे समजलं तुम्हाला? आता डीपीपी मध्ये बघू शकता तुम्ही. ओके, हे समजले का? ओके, वन हे जे कोएफिशियंट घेतलं आपण, इथं वन घेतलं, इथं थ्री घेतलं, इथं टू घेतलं, टू घेतलं, म्हणजे तेच काय करायचं तुम्हाला वॉल्यूम. आता इथं वॉल्यूम दिले तुम्हाला मी 100 ml दिलं, तर इथं किती होणार आहे? 300. इथं 200, इथं 200. रेशो काय असणार आहे त्याचं? 1:3:2:2. करेक्ट, ठीक आहे. येस, तुमच्या वॉल्यूम सॉरी डीपीपी मध्ये बघा, डीपीपी मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट डीपीपी, ठीक आहे, डीपीपी वन, त्याच्यामध्ये बघायचं क्वेश्चन नंबर 116. इन द रिएक्शन ओके N2+3H2 विच गिव्स twice NH3. The ratio by volume of N2, H2 and NH3 is 1:3:2. Ratio दिलेला आहे तुम्हाला, इथं 1 आहे, 1:3:2 हा ratio दिलेला आहे. The illustrate law of, कुठला law असणार आहे? Definite proportion, multiple proportion, law of conservation of mass, gases volume. The law of gases volume. बरोबर आहे ना? ओके, गॅसेस व्हॉल्यूम, गॅसियस दोन्ही चालतं का? प्रॉब्लेम नाही. व्हॉल्यूम, ठीक आहे ना? ओके, किंवा त्यालाच काय म्हणू शकता तुम्ही? गेल युजर्स लॉ म्हणू शकता, किंवा लॉ कंबाइनिंग व्हॉल्यूम्स म्हणू शकता. गॅसेस व्हॉल्यूम ऑल्सो इज द करेक्ट. समजलं का? ठीक आहे, क्वेश्चन नंबर 122 चेक करा. क्वेश्चन नंबर 122, फोर वन लिटर फ्लास्क चार 1 लिटर फ्लास्क आहेत असे, ठीक आहे ना? ओके, 1 लिटर फ्लास्क आर सेपरेटली फिल्ड विथ द गॅसेस हायड्रोजन. करेक्ट, इथं काय केलं? गॅसेस मॉलिक्युल्स फिल केलेले आहेत त्याच्यामध्ये. बघा, ओके, गॅसेस हायड्रोजन आहे, एकामध्ये आहे हायड्रोजन, दुसऱ्यामध्ये आहे ओके हेलियम, हेलियम ठीक आहे, थर्ड आहे ऑक्सिजन, ऑक्सिजन, आणि फोर्थ आहे ओके ओझोन, ओझोन. सेम रूम टेम्परेचर अँड प्रेशर म्हटले, दे रेशो ऑफ टोटल ओके नंबर ऑफ ऍटम्स ऑफ दीज गॅसेस प्रेझेंट इन द डिफरंट फ्लास्क वुड बी. ओके, ऍटम्सचा रेशो विचारला त्यांनी, रेशो ऑफ ऍटम्स, ठीक आहे ना? ओके, मॉलिक्युलचा रेशो नाही, किंवा काय मोल्सचा रेशो नाहीये, ऍटमचा रेशो. इथे किती ऍटम्स आहेत सांगा बरं? 2 ऍटम्स. इथे किती आहे? 1 आहे. इथे किती आहे? 2 आहेत. इथे किती आहेत? 3 ऍटम्स. बरोबर आहे ना? त्याची ऍटोमिसिटी बघावं लागेल तुम्हाला. इथं 2 ऍटम्स आहेत ना? ओके, तर डेफिनेटली 2:2. इथं 1 आहे म्हणून 1:2. इथं 2:2. इथं किती आहे? 3. दिस इज द रेशो. करेक्ट ना? ठीक आहे, ऑप्शन कुठला आहे बघा? 3. ऑप्शन 3 इज करेक्ट. अंडरस्टूड? तर पुढे जाऊया आपण, दॅट इज डाल्टन्स लॉ. सीयर डाल्टन्स लॉ, ठीक आहे, काय स्टेटमेंट्स आहेत बघा डाल्टन्स लॉ चे. ओके, आता ही लॉ स्टडी केल्यानंतर ओके डाल्टन्स लॉ ना ओके का हायपोथेसिस पुट फोर्थ केले. ओके, त्यालाच आपण डाल्टन्स ऍटॉमिक थेरी म्हणतो, डाल्टन्स ऍटॉमिक थेरी रिगार्डिंग द ऍटम्स, ठीक आहे. स्टेटमेंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. फर्स्ट स्टेटमेंट काय आहे? मॅटर इज मेड अप ऑफ ओके ऍटम्स, मॅटर इज मेड अप ऑफ ऍटम्स विच आर इंडिव्हिजिबल अँड इंडिस्ट्रक्टिबल अल्टिमेट पार्टिकल्स. म्हणजे ओके मॅटर जो आहे तो ऍटम्सनं बनलेला असतो, आणि हे ऍटम्स कसे आहेत? इंडिव्हिजिबल आहेत, फर्दर डिव्हिजन होत नाही त्या ऍटम्स, इंडिस्ट्रक्टिबल आहेत, डिस्ट्रॅक्ट करू शकत नाही त्याला आपण,
ठीक आहे ना. ओके, अल्टिमेट पार्टिकल्स म्हणजेच काय? येस, त्या पार्टिकलला आपण चेंज करू शकत नाही असे पार्टिकल्स. फर्स्ट स्टेटमेंट झालं की बाबा मॅटर इज मेड अप ऑफ, ओके येस, कशावर? ऍटम्स ना, विच आर इंडिव्हिजिबल अँड इंडिस्ट्रक्टिबल. करेक्ट. नेक्स्ट वन, ऑल द ऍटम्स ऑफ एलिमेंट आर ओके आयडेंटिकल. सपोज सोडियम असेल, ह्या सोडियम मधनं ओके नंबर ऑफ ऍटम्स ऑफ सोडियम आपण सॉर्ट आउट केलं. सोडियम एलिमेंट आहे, प्रत्येक एलिमेंट जो आहे तो काय असतो? आयडेंटिकल असतो फॉर द सोडियम. पण क्लोरीन आणि सोडियम जर कन्सिडर केलं आपण, ओके, तर काय? क्लोरीनचे ऍटम्स आणि सोडियमचे ऍटम्स मात्र काय डिफरंट असतील. लक्षात. हाउएव्हर, ऍटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स हॅव डिफरंट मासेस अँड डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे, ह्या दोन सोडियमचे ऍटम्स सेम असतील, एकमेकांसोबत आयडेंटिकल असतील, पण क्लोरीन आणि सोडियमचे ऍटम्स काय असतील? डिफरंट असतील. ह्या दोन्ही सोबत कंपॅरिझन केलं आपण, ओके, तर ते दोन काय असतील? डिफरंट असतील. नेक्स्ट, ऍटम्स कंबाईन ओके इन अ स्मॉल होल नंबर्स टू फॉर्म डिफरंट कंपाऊंड्स. म्हणजे आता इथं कॉम्बिनेशन सांगितलं आपण, बरोबर ना? ऍटम्स कंबाईन इन स्मॉल होल नंबर्स म्हणलंय, म्हणजे त्याचा रेशो काय असतो? एक स्मॉल होल नंबर रेशो असतो टू फॉर्म डिफरंट कंपाऊंड. डिफरंट कंपाऊंड फॉर्म करण्यासाठी, जसं की कार्बनचा आयटम असेल, ऑक्सिजन सोबत कंबाईन झालं की CO2 फॉर्म होतो. करेक्ट ना? ओके, कार्बनचा आयटम असेल, हायड्रोजन सोबत कंबाईन झालं की काय? CH4 फॉर्म होतो. म्हणजे कंपाऊंड जे काय फॉर्म होतात, ओके, ते कशाने फॉर्म होतात? तर काय, ह्या होल नंबर ओके येस ऍटम्स पासून, स्मॉल होल नंबर्स टू फॉर्म द डिफरंट कंपाऊंड म्हणजे होल नंबर आहे हा. लक्षात, हवा आहे ओके आणि दोन ऑक्सिजन असते, दोन ऑक्सिजन ऍटम्स आहेत, टू ऑक्सिजन ऍटम्स कंबाइन्स टू फॉर्म वन कंपाऊंड. समजलं ना? ओके, ऍटम्स म्हटलं मी, मॉलिक्यूल नाही, मॉलिक्यूल म्हटलं की एकच येतो. क्लिअर. केमिकल रिएक्शन इन्वॉल्व ओनली कॉम्बिनेशन. बघा, केमिकल रिएक्शन मध्ये काय होतं? तर काय? ओनली कॉम्बिनेशन, सेपरेशन और रिअरेंजमेंट ऑफ ऍटम्स. समजलं का? ठीक आहे, म्हणजे ऍटम्सचं डिस्ट्रक्शन होत नाही, फक्त काय होते? रिअरेंजमेंट होते, एकमेकांसोबत कंबाईन होतात ओके आणि काय? रिअरेंज होतात. म्हणजेच काय? ऍटम्स आर नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड इन द कोर्स ऑफ ऑर्डिनरी केमिकल रिएक्शन. ऍटम्स क्रिएट पण होत नाहीत, डिस्ट्रॉय सुद्धा होत नाहीत इन द ऑर्डिनरी केमिकल ओके रिएक्शन. समजलं हे मला? ठीक आहे, हे होतं रिगार्डिंग डाल्टन्स ऍटॉमिक थिअरी. आता हा लॉ काय सांगतो? लॉ ऑफ कंझर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ कंझर्वेशन ऑफ मास. समजलं हे? ठीक आहे, येस. म्हणजे डाल्टन्स ऍटॉमिक थिअरी जी आहे, लॉ ऑफ कंझर्वेशन ऑफ मास एक्सप्लेन करते. क्लिअर? ठीक आहे, इक्वेशन बघा. Which law directly explains the law of conservation of mass? Dalton's law. Barabar hai na? Okay, Dalton's law. Samajh lagi? Okay, aankhin ek law hai tha, Avogadro's law. Theek hai? Is baga, Avogadro's law. ठीक आहे, अवोगॅड्रोज लॉ काय सांगतो? स्टेटमेंट बघा काय आहे. इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस ऍट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर. ठीक आहे, कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. ठीक है, इक्वल वॉल्यूम्स ऑफ ऑल गैसेस एट द सेम टेम्परेचर एंड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. दिस इज द ओके अवोगॅड्रोस लॉ. स्टेटमेंट समजून घ्या बळा तुम्ही. इक्वल वॉल्यूम्स म्हणलंय, वॉल्यूम्स कसं आहे? इक्वल आहे, म्हणजे 1 लिटर असेल तर 1 लिटर. ऑफ ऑल गॅसेस, कुठलेही असेस असू द्या,
ऍट द सेम टेम्परेचर, टेम्परेचर कसं आहे सेम आहे, प्रेशर सेम आहे म्हणजेच काय कॉन्स्टंट आहे, कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स, त्याच्यामध्ये काय असतात इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आता फॉर एक्झाम्पल सीयर ओके दोन गॅसेस घेऊया आपण ओके. आता मला सांगा इथं सपोज वन मोल गॅस आहे, त्याला व्हॉल्यूम कडे घेऊया आपण किंवा काय ओके 22.4 लिटर आहे, इथं 22.4 लिटर आहे ऍट एस टी पी, ऍट एस टी पी स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर, बरोबर आहे ना ओके. कॉन्स्टंट झालं ना हे टेम्परेचर आणि प्रेशर, काय केलं आपण कॉन्स्टंट केलं करेक्ट. त्याच्यामध्ये काय असतात इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स, मग ऍट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर 22.4 लिटर ओके गॅस इज इक्वल टू काय असणार आहे वन मोल, हा सुद्धा किती असणार आहे वन मोल करेक्ट. म्हणजे अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन व्हॉल्यूम इज काय झाला, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स, जेवढं व्हॉल्यूम आहे तेवढेच काय आहेत नंबर ऑफ मोल्स आहेत ना, म्हणजे व्हॉल्यूम हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय नंबर ऑफ मोल्स आहे ओके. मॉलिक्युल्स किती असतील मग, वन मॉलिक्यूल, वन मोल मध्ये किती मॉलिक्युल्स असतात इक्वल टू द अवोगॅड्रो नंबर 6.022 इंटू 10^23 मॉलिक्युल्स, इथं सुद्धा किती असणार आहेत 6.022 इंटू 10^ ओके 23 मॉलिक्युल्स, आलं का लक्षात ओके. दोन्हीचं व्हॉल्यूम काय आहे सेम आहे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर, तर मोल्स काय असणार आहे दोन्हीचे सेम असणार आहेत, मॉलिक्युल्स काय असणार आहेत सेम असणार करेक्ट ना. ठीक आहे आणखीन एक्झाम्पल बघा, ठीक आहे बघा सपोज दीज आर द थ्री कंटेनर्स, ठीक आहे इथं आहे सपोज एच टू गॅस, इथं आहे ओ टू गॅस आणि इथं आहे ओके एस सी एच फोर गॅस, सी एच फोर बरोबर ना ओके. आणि कश अंडर स्टँडर्ड टेम्परेचर ओके एस प्रेशर कंडिशनला आपण स्टडी करू, म्हणजे सेम टेम्परेचर आहे आणि प्रेशर आहे ठीक आहे. हा जर वन लिटर असेल सपोज वन लिटर वन लिटर वन लिटर ठीक आहे ना ओके. आता ह्या वन लिटर मध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असतील, बरोबर आहे ना, नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करावं लागतील स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला ओके. हे काय आहे व्ही इज इक्वल टू आहे, लक्षात येते का व्हॉल्यूम आहे त्याचं, तिन्हीचं व्हॉल्यूम इक्वल आहे ना ओके. म्हणजे काय नंबर ऑफ पोल्स कसं कॅल्क्युलेट करणार, व्ही डिवायडेड बाय ओके एस 22.4, इथं सुद्धा एन इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय 22.4, एन इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय 22.4, तिन्हीचे नंबर ऑफ मोल्स कसे येतील इक्वल येतील ना ओके का, वन डिवायडेड बाय 22.4, वन डिवायडेड बाय 22.4, वन डिवायडेड बाय वॉट 22.4, इक्वल आहेत नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स सुद्धा काय असतील इक्वलच असतील ना ओके. एन इज इक्वल टू एन इंटू वॉट एन ए, तिन्हीसाठी काय असणार आहेत सेम असणार आहेत, आलं लक्षात. इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स, क्लिअर झालं बोलून लो ओके प्रॅक्टिस करा ठीक आहे. आता आणखीन एक एक्झाम्पल सांगतो ओके. इथं ऍटम्स मात्र डिफरंट असतील, लक्षात येते का ऍटम्स काय असतील डिफरंट, ह्या दोन्हीचे सेम ऍटम्स येतील कारण ऍटोमिसिटी लागते ना नंबर ऑफ ऍटम्स फाइंड आउट करण्यासाठी. ऍटम्स डिफरंट असतात पण काय नंबर ऑफ मॉलिक्युल्स सेम असतात ठीक आहे. रिप्रेझेंट कसं करतात बघा ह्या लॉ साठी रिप्रेझेंटेशन, हे तुम्हाला परत स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये होणार आहे. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स, प्रोपोर्शनलिटी साइन रिमूव्ह करण्यासाठी व्हॉल्यूम इज इक्वल टू काय करू शकताय के इंटू वॉट एन, के इज कॉन्स्टंट, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणतो त्याला आपण. सो व्ही डिवायडेड बाय ओके एन इज इक्वल टू काय असणार आहे कॉन्स्टंट, व्ही डिवायडेड बाय एन इज इक्वल टू कॉन्स्टंट, ही नोट करून ठेवा ठीक आहे ओके. त्यालाच असं पण लिहू शकतो आपण
v1 divided by n1 is equal to v2 divided by n2 and so on. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. हा जर कॉन्स्टंट असेल v डिवाइडेड बाय n, तर काय v1 असं लिहू शकतो आपण. वी कॅन राईट, हे समजेल तुम्हाला स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये, ठीक आहे ना. एक फॉर्म्युला मिळाला आपल्याला त्याच्यावर. आता v1 डिवाइडेड बाय n1 इज इक्वल टू v2 डिवाइडेड बाय n2, दिस इज द अवोगॅड्रोस लॉ एट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. अंडरस्टूड? बळांनो तुमच्या डीपीपी मध्ये क्वेश्चन नंबर 123 चेक करा, ठीक आहे. यस, क्वेश्चन नंबर 123 जेवढे क्वेश्चन सॉल्व केले ना बळांनो, तेवढे कलेक्शन ठेवा तुमच्या, ठीक आहे ना. ओके, क्वेश्चन नंबर 123 काय सांगतो. अ कंटेनर ऑफ व्हॉल्यूम व्ही कंटेन्स, बघा तो क्वेश्चन तिथे जाऊन, ठीक आहे ना. मी रीड करतोय फक्त, मी तो लिहत नाही क्वेश्चन. कंटेनर of volume V contains 0.28 gram of N2. 0.28 gram काय दिलेला आहे? N2 दिलेला गॅस, ठीक आहे. त्याच्यानंतर इफ सेम व्हॉल्यूम ऑफ अननोन गॅस, व्हॉल्यूम सेम आहे, व्हॉल्यूम काय आहे? सेम आहे. म्हणजे काय करायचंय तुम्हाला? हा एक कंटेनर घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 0.28 ग्रॅम, ओके, काय घ्यायचं आहे? N2, करेक्ट. एका कंटेनर मध्ये घेतला दुसरा कंटेनर, आणि त्याचं व्हॉल्यूम काय आहे? तर व्ही आहे, व्हॉल्यूम व्ही. इफ सेम व्हॉल्यूम ऑफ अन अननोन गॅस अंडर सिमिलर कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर, दुसरा व्हॉल्यूम घेतलेला, सेम व्हॉल्यूम म्हणले, ठीक आहे ना. ओके, इथं सुद्धा व्हॉल्यूम काय आहे? व्हीच आहे. दोन्हीचं व्हॉल्यूम कसं आहे? सेम आहे. म्हणजे कुठला लॉ असणार आहे? अवोगॅड्रोस लॉ. व्हॉल्यूम सेम असेल ना, ओके, सेम टेम्परेचर अँड प्रेशरला, ओके, तर अवोगॅड्रोस लॉ काय सांगितले? तर 0.4444 ग्रॅम, ओके. अननोन गॅस आहे, अननोन गॅस आहे म्हणजे एक एक्स गॅस आहे, अननोन गॅस. ठीक आहे, द मॉलिक्युलर मास ऑफ गॅस इज, त्याचं मॉलिक्युलर मास फाइंड आउट करायचं आहे. समजतंय ना, ठीक आहे. येस, अकॉर्डिंग ओके येस टू अवोगॅड्रोस लॉ, इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणले, बरोबर आहे ना. ओके, मग इथं हा N1 जर असेल तर हा काय असणार आहे? N2 असणार आहे. समजतंय ना, ओके येस. हा N1 असेल तर हा काय असणार आहे? N2 असणार आहे. आणि अकॉर्डिंग टू अवोगॅड्रोस लॉ दोन्हीचे नंबर ऑफ मोल्स कसे असतील? सेम असतील, करेक्ट ना. ओके, N1 इज इक्वल टू काय असणार आहे मग? N2 N2 का? समजलं का? वरती लिहिलंय आपण, इथं दोन्हीचे नंबर ऑफ मोल्स कसे आलेले आहेत? सेम आलेले आहेत, करेक्ट. ह्या दोन्हीचे सेम आहेत. तीन गॅसेस घेतलं तर तिन्हीचे काय असणार? सेम असणार. किती घ्या? नंबर ऑफ गॅसेस, नंबर ऑफ मोल्स काय येतात? सेम येतात. म्हणजे N1 इज इक्वल टू काय आलं? N2 आलं, करेक्ट ना बोला ना, ठीक आहे. आता N1 म्हणजेच काय? नंबर ऑफ मोल्स आहेत ना. नंबर ऑफ मोल्स ला लिहू शकतो का आपण? ओके, त्याला W1 म्हणूया. मास डिवायडेड बाय मोलार मास इज इक्वल टू M1. इथं काय असणार आहे? मास डिवायडेड बाय मोलार मास W2 डिवायडेड बाय व्हॉट? M2. आता मास गिवन आहे, N2 चा मास किती आहे? 0.28 डिवायडेड बाय, ओके, मोलार मास किती असतो N2 चा? 28 इज इक्वल टू, इथे किती? 0.44, ठीक आहे. इथं मोलार मास आपल्याला फाइंड आउट करायचं, म्हणजे M2 फाइंड आउट करायचं. समजलं का कसं एस्टॅब्लिश केलं इक्वेशन? तर N1 आणि N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला लिहिला आपण. इथं इथं N1 आहे म्हणून 1 ठेवलं, इथं N2 आहे म्हणून 2 ठेवलं. समजलं का? ठीक आहे, करा कॅल्क्युलेशन आता. सो M2 इज इक्वल टू काय? ओके, 0.44 into 28 divided by
0.28, करेक्ट, ठीक है, यस। आता इथं जर आपण डिवाइड केलं 10 to the power -12, 0.44 × 28 / 28 × 10 to the power -2 येऊ शकतो ना, ओके। हा ओके पॉइंट जर आपण इकडे सरकवायचं म्हणलं तर 10 to the power -2, करेक्ट, इज इक्वल टू 0.44 × 28, हे 28 गेट कॅन्सल्ड, ठीक आहे, वरती घेऊन जा, 10 to the power काय होतो, +2 होतो, इट मीन्स व्हॉट, 100, 44, ओके, काय येणार आहे, मुलाखत 44, ऑप्शन इज 2, समजलं का काय यूज केलं आपण, ओके, इक्वल व्हॉल्यूम दिलेले आहे, मास दिलेला आहे, ओके, आणि अननोन गॅसचा मोलार मास फाइंड आउट करायचं होतं, ओके, मग काय केलं आपण, दोन्हीचे नंबर ऑफ मोल्स, दोन्हीचं रिलेशन घेतलं, बरोबर आहे ना, दोन्हीचं रिलेशन घेतलं की आपल्याला मोलार मास मिळतो, अंडरस्टूड, ओके। क्वेश्चन नंबर 124 बघ, 124, ए अँड बी आर टू आयडेंटिकल वेसल्स, अशा दोन आयडेंटिकल वेसल्स आहेत, म्हणजे कंटेनर्स थोडक्यात, ठीक आहे, ए अँड बी आर टू आयडेंटिकल वेसल्स, ए कंटेन्स 15 ग्रॅम इथेन, त्याच्यामध्ये 15 ग्रॅम काय आहे, इथेन आहे, C2H6 इथेन, ठीक आहे, प्रेशर किती आहे, 1 atmospheric प्रेशर, आणि टेम्परेचर किती आहे, ओके, 298 केल्विन, दोन्हीसाठी प्रेशर आणि टेम्परेचर सेम आहे, ओके, म्हणजेच काय, सेम टेम्परेचर अँड प्रेशर, म्हणजे कुठला लॉ झाला, परत अवोगॅड्रोस लॉ, समजलं ना, ओके, इथं 15 ग्रॅम इथेन दिलेलं आहे, ओके, इफ सेम, पुढे काय म्हणलंय, द वेसल बी कंटेन्स 75 ग्रॅम ऑफ X2, सेमच आहे बळण, 75 ग्रॅम, ओके, काय आहे, X2 आहे, ठीक आहे, ऍट सेम टेम्परेचर अँड प्रेशर द वेपर डेन्सिटी इज, काय फाइंड आउट करायचं, वेपर डेन्सिटी, बरोबर आहे ना, ओके, मग मोलिक्युलर मास हे पाहिलं आपण, मोलिक्युलर, ओके, मास इज इक्वल टू, ओके, 2 × काय असतं, वेपर डेन्सिटी, बरोबर आहे ना, ओके, 2 × वेपर डेन्सिटी, मग तुम्हाला काय फाइंड आउट करावं लागेल, मोलिक्युलर मास किंवा मोलार मास, येते लक्षात, ओके, आता सेम टेम्परेचरला आणि प्रेशरला नंबर ऑफ मोल्स काय असणार आहेत, मग सेम असणार, मग इथं N1 कन्सिडर करूया, इथं N2 कन्सिडर करूया, सेम घ्यायचं आहे, आता N1 इज इक्वल टू N2 अकॉर्डिंग टू अवोगॅड्रोस लॉ, N1 म्हणजे काय असणार आहे, W1 डिवाइडेड बाय M1 इज इक्वल टू W2 डिवाइडेड बाय व्हॉट, M2, आता इथं इथेन दिलेला आहे, C2H6, C2 म्हणजे 2 × 12 प्लस मोलार मास फाइंड आउट करायचं, ओके, हायड्रोजन किती आहे, 6 × 1, 24 + 6 इज इक्वल टू 30, करेक्ट, M1 किती आहे, 13, 15 / 30, ओके, इज इक्वल टू W2 गिवन आहे इथं, किती आहे, 75 / M2, अगोदर काय करा, M2 फाइंड आउट करा, सो M2 इज इक्वल टू 75 × 30 / 15 इज इक्वल टू 150, मोलार मास किती आला, 150, सो वेपर डेन्सिटी इज इक्वल टू, ओके, मोलार मास म्हणजे M2 डिवाइडेड बाय, बरोबर आहे ना, ओके, इथे M2 घ्यावं लागेल ना, आता जो काय फाइंड आउट केलं तो मोलार मास, डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 150 / 2 इज इक्वल टू 75, अलग लक्षात आहे, 75 कसं आलं, ओके। क्वेश्चन नंबर 125 बघ, क्वेश्चन नंबर 125 काय सांगतो, क्वेश्चन, वेन 100 ग्रॅम ऑफ इथिलीन
पॉलीमराइज टू पॉलीथीन अकॉर्डिंग टू इक्वेशन 100 ग्राम, ठीक है ओके। पॉलीमराइजेशन हो अलग अलग एन सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू हे दहावीला पण होतं बोलणं तुम्हाला, ठीक आहे। पॉलीमराइजेशन केलं त्याचं सी एच टू सी एच टू ओके टेकन एन। मला सांगा हे काय आहेत, मोनोमर्स आहेत, मोनोमर्स म्हणजे सिंगल युनिट्स, युनिट्स नंबर ऑफ टाइम्स, नंबर ऑफ टाइम्स काय आहेत, सिंगल युनिट्स आहेत, सी एच टू सी एच टू सी एच टू सी एच टू असे किती एन टाइम्स आहेत। आणि इथं काय झालंय, फक्त पॉलिमरायझेशन झालेलं आहे, बरोबर ना ओके। वन युनिट, वन युनिट बरोबर ना ओके, त्याला काय म्हणायचं, पॉलिमर म्हणायचं, वन ओके लार्जर युनिट म्हणू शकताय, लार्जर युनिट किंवा बिगर मॉलिक्युल म्हणू शकताय, समजते का, ठीक आहे। त्यालाच काय म्हणतो आपण, पॉलिमर, पॉलिमर ओके। मला सांगा इथं जे काय ऍटम्स आहेत, इथं 100 ओके ऍटम्स असतील, इथं सुद्धा काय असणार आहेत, 100 ऍटम्सच असणार आहेत, चेंज होईल का काय, नाही। फक्त हेच मॉलिक्युल्स काय व्हायला लागलेत, इथं कन्वर्ट व्हायला लागलेत, इथिन पॉलिथिन व्हायला लागलंय, बरोबर ना ओके। एस ट्वाइस ए च कन्वर्जन ए टू मध्ये व्हायला लागलं, ऍटम्स चेंज व्हायला लागलेत का, नाही। एन ए च कन्वर्जन ए एन मध्ये व्हायला लागलं, ऍटम्स चेंज व्हायला लागलेत का बोलणं, नाही। ऍटम्स चेंज होत नाहीत, ऍटम्स सेमच आहेत ओके। ह्याचा अर्थ काय, जर तुम्हाला इथं 100 ग्रॅम दिलेला असेल ओके, तर इथं सुद्धा किती येणार आहे, 100 ग्रॅमच येणार आहे, चेंज होईल का, राईट। म्हणजे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, मास विल नॉट चेंज, हे काय आहे, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, मास विल नॉट चेंज, कारण पॉलिमरायझेशन झालंय, तर 100 ग्रॅम असेल तर 100 ग्रॅमच असणार आहे ते, सो ऑप्शन इज व्हॉट, टू, अंडरस्टूड। क्वेश्चन नंबर 126 आपण सॉल्व केलेला आहे, ठीक आहे ना, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास तो सॉल्व केला आपण, करेक्ट। 27 बघा, 127 काय आहे, अ केमिकल इक्वेशन इज बेस्ड इज बॅलन्स्ड अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ, केमिकल इक्वेशन जे आहे ते बॅलन्स कशावरनं करतो आपण, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, तिथं पाहिलं होतं आपण फाउंडेशन मध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन म्हणजे मास ऑफ ओके रिएक्टंट आणि मास ऑफ प्रोडक्ट काय असणार आहे, सेम असणार आहे, म्हणजे ऍटम्स नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, सो बॅलन्सिंग कशावरती बेस्ड आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास वरती। 128 तुम्ही सॉल्व कराल आता, नो डाऊट, दोन फ्लास्क आहेत परत, करेक्ट ना ओके, ए फ्लास्क आणि बी फ्लास्क ओके, इक्वल कॅपॅसिटी म्हणलंय, म्हणजे व्हॉल्यूम कसं आहे, व्ही वन आणि व्ही टू जर असेल तर व्ही वन इज इक्वल टू काय आहे, व्ही टू आहे, कुठला लॉ आहे, अवोगॅड्रोस लॉ, अवोगॅड्रोस लॉ, करेक्ट ना, ठीक आहे। सिमिलर कंडिशन सांगितलेले, फ्लास्क हॅज मोर नंबर ऑफ मोल्स, कुठल्या फ्लास्क मध्ये मोर नंबर ऑफ मोल्स आहेत, दोन्ही फ्लास्क मध्ये सेम नंबर ऑफ मोल्स असतील का, कारण काय, व्हॉल्यूम जर सेम असेल तर नंबर ऑफ मोल्स सुद्धा काय राहतात, एन वन इज इक्वल टू काय, एन टू, फिनिश, ठीक आहे येस। तसंच 120 सॉल्व करू शकता तुम्ही, 120 ठीक आहे, आता सांगायची गरज नाही, अवोगॅड्रोस लॉ वरतीच डिपेंड आहे 120 सुद्धा। 118 जो आहे तो एक्सेप्शनल आहे, 118 काय म्हणलंय, ऑक्सिजन कंबाइन्स विथ टू आयसोटोप्स, ऑक्सिजन जो आहे दोन आयसोटोप सोबत कंबाईन होतो, ऑक्सिजन कंबाइन्स विथ टू आयसोटोप्स ऑफ कार्बन 12, कार्बन 12 आणि कार्बन ओके 14 टू फॉर्म सॉरी टू फॉर्म टू सॅम्पल ऑफ कार्बन डायऑक्साइड, ठीक आहे। इथं सीओ टू फॉर्म होतो, इथं सुद्धा सीओ टू फॉर्म होतो, पण इथं काय आहे, कार्बन 12 आहे, इथं कार्बन 14 आहे ओके। आयसोटोपच्या केस मध्ये दिस लॉ डज नॉट होल्ड गुड, नोट करून ठेवा तसं, इन केस ऑफ आयसोटोप लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन डज नॉट होल्ड गुड, करेक्ट ना ओके। सो
ऑप्शन काय असणार आहे मग फोर्थ, नन ऑफ दिस, नन का इथं आयसोटोप्स युज केलेत म्हणून, समजलं ना? ओके, कारण कंपाऊंड हे सेम येणार आहेत पण आपल्याला आयडेंटिफाय करता येणार नाही इझिली, समजलं ना? मिक्सचर ऑफ कंपाऊंड फॉर्म होतो तिथं, क्लिअर झालं हे? ठीक आहे, ठीक आहे बाळांनो, आणखीन एक लेक्चर आपण स्पेंड करूया त्याच्यावरती, आणखीन काय आयडियाज देतो तुम्हाला क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर, आणि हे खूप केअरफुली करा आता, ठीक आहे ना? ओके, ऑल द बेस्ट.